नमस्कार, मी अजिंक्य वातंबरेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची सुरक्षा कमी केली होती, तर भाजपचे नेते नारायण राणे यांची सुरक्षा काढून घेण्यात आलेली होती, पण आता नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। राज्यातील आजी माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेला होता। भाजपानं यावर आरोप प्रत्यारोप देखील केलेले होते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आलेली होती, त्याचबरोबर नारायण राणे यांची सुरक्षा देखील काढून घेतली गेली होती। ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे भाजपानं सडकून टीका केली होती, मात्र आता केंद्र सरकार नारायण राणेंना सुरक्षा पुरवणार आहे। कॅबिनेटची बैठक संपलेली आहे आणि मंत्री असलम शेख सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे। आज हे कॅबिनेट मधील एजेंडा मध्ये नव्हतं, त्याच्याबद्दल चर्चा झाली। आज एजेंडा मध्ये जे जे होता आज कॅबिनेट मध्ये त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि एजेंडा मध्ये जेवढे आयटम होते सगळे पार पाडून घेतलेले आहेत। फक्त एक जे आहे याचा रिहॅबिलिटेशनचा त्याच्यावरती पास झालेला आहे, पण ते दुसऱ्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होणार। मराठा आरक्षणाचं प्रकरण सुरू आहे, नोकर भरती आता सुरू करावी अशी मागणी झाली का? त्याच्याबद्दल चर्चा व्यवस्थित झालेली आहे, प्रत्येक कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दल चर्चा होत आहे आणि त्याच्यावरती योग्य निर्णय घेण्यात येईल। निर्णय झाला या आज किंवा काय मागणी आली आहे? काय कोर्टात मॅटर पेंडिंग असल्या कारणाने त्याच्यावरती कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याच्याबद्दल विशेष चर्चा झाली आहे। संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय काल घेतला सरकारने, त्याला भाजपकडनं विरोध होत आहे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचं नाव किती ठिकाणी देणार? आज कॅबिनेट मध्ये ह्या विषयावरती चर्चा झालेली नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लस घेतली पाहिजे, काय काँग्रेसची भूमिका आहे? सर्वप्रथम पंतप्रधान आणि केंद्र सरकारमध्ये बसलेले नेत्यांनी किंवा तिकडे जे मंत्री आहेत त्यांनी जर लस घेतलं तर अख्ख्या देशामध्ये एक चांगला मेसेज जाणार आहे। त्यानंतर कारण सगळी गाईडलाईन्स तर तिकडनं तयार होऊन आलेली आहे, केंद्र सरकारनेच गाईडलाईन तयार केलेली, त्यांनीच फ्रंटलाईनरला पहिला द्यायचं, टप्प्याने कसं घ्यायचं, त्यांनी हे एस ओ पी काढलेली, त्यांनी जर एस ओ पी काढली तर इकडचे मंत्री आणि बाकी लोक पण घेणार। तर आपण बघितलं असलम शेख यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, काय निर्णय घेतले गेले त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। महत्त्वाचे जे निर्णय चर्चिले जाणार होते त्या सर्व मुद्द्यांबाबतची चर्चा झालेली आहे। कोरोना लसीच्या लसीकरणाचा जो कार्यक्रम सध्या सुरू आहे त्याबाबतीत देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, पण इतर काही प्रश्न जे विचारले गेले त्या प्रश्नांची उत्तरं कदाचित त्यांनी दिलेली नाहीत असंच दिसतंय। पुढची बातमी आता आपण बघणार आहोत, वीज वितरणची थक बाकी भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडू असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि आता याविरोधात मनसे आणि भाजपा चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नालासोपाऱ्यात वीज माफी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये सुद्धा महावितरणच्या या निर्णयाविरोधात सलून व्यावसायिक रस्त्यावर उतरलेत। 2 दिवसात निर्णय घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून महावितरण कंपनीची कार्यालयं फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। यावेळी महावितरण कंपनीचा जाहीर निषेध करण्यात आला आहे। नागपुरातही नागरिकांनी असाच संताप व्यक्त केलेला आहे। नागपूरच्या नागरिकांच्या भावना देखील न्यूज 18 लोकमतनं जाणून घेतल्या। यावेळेला सरकारचा निषेध करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिला। महावितरण कंपनीनं मनमाड आणि मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातल्या नागरिक आणि व्यावसायिकांना मीटर रिडिंगऐवजी मनमानी पद्धतीनं 25 वीज बिलं दिल्यानं ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। भुसावळ जळगावमध्ये कोरोना काळातही अवाजवी वीज बिल आकारलं जात आहे। वीज वितरण महाकंपनीची रिक्षा गल्लोगल्ली फिरते, वीज बिल न भरल्यास कारवाई करणं म्हणजेच ग्राहकाची फसवणूक असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। भुसावळकर या सगळ्याच्या विरोधात आक्रमक झालेत, तर वर्ध्यामध्ये घरगुती वीज बिलाची सक्तीनं वसुली करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये मोठा रोष दिसतोय।
सर्वसामान्यांनी इतक्या मोठ्या रकमेची बिलं भरायची तरी कशी असा सवाल वर्ध्यातल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. महावितरणनं काल वीज बिलांबाबत घोषणा केल्यानंतर आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठा रोष व्यक्त केला जातोय. यावर ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांना माध्यमांनी सवाल विचारला असता त्यांनी त्यावर भाष्य करणं टाळल्याचं बघायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळत कॅमेरा समोरून ते निघून गेलेत आणि याचीच दृश्य कॅमेऱ्यात कैद देखील झालेली आहेत. महावितरणनं घेतलेल्या निर्णयावरून सरकारवर चहू बाजूंनी टीका होतीये. भाजपानं सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. पाहूयात खासदार गिरीश बापट आणि खासदार नारायण राणे नेमकं या संदर्भात काय म्हणाले ते. हा सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आपण सगळेच जण अनुभवतो की गेले वर्षभर वेगवेगळ्या प्रसंगातनं आपण जातो, विशेषतः कोरोनासारख्या परिस्थितीला तोंड देताना लोकांचं उत्पन्नाचं साधन बुडालेलं आहे, व्यवसाय कमी झालेले आहेत आणि म्हणून खरं तर महावितरणनी हे बिल माफच केलं पाहिजे. पण ह्याच्यावर कडी म्हणजे ज्यांना ॲव्हरेज बिल येत होतं, कारण त्या काळात तर पैसेच नव्हते, नोकऱ्या नव्हत्या, ते ॲव्हरेज बिल धरायला पाहिजे. त्याच्यात काही पटींनी वाढ करून महावितरणनी बिलं दिले, त्यामुळे महावितरणचा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. काहीच होत नाही. स्वतःच वीज बिल माफ करून बोलले होते, आम्ही बोललो नव्हतो हेच बोलले होते आणि आता सांगतात की बिल भरा. काय लोकांनीच निर्णय घ्यायला पाहिजे अशा दुतोटी लोकांचा. कसले रस्त्यावर उतरताय? ही मागणी होती ती पूर्ण करा ना वीज माफीची. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. मराठी भाषिकांचा उद्या मोर्चा आहे बेळगावमध्ये आणि या मोर्चाला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये. पण उद्या भव्य दिव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोर्चा काढण्यावर मराठी भाषिक ठाम आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली उद्या हा मोर्चा काढला जाणार आहे. कोल्हापूरमधले शिवसैनिक देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. कोल्हापूरच्या शिवसैनिकांना बेळगावमध्ये सोडणार नसल्याची माहिती कर्नाटक पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली आहे. शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख शिवसैनिकांसह उद्या बेळगावमध्ये जाणार आहेत. कन्नड संघटनांनी लावलेल्या झेंड्यांच्या विरोधात हा मोर्चा उद्या काढला जाणार आहे. लाल पिवळा ध्वज काढून टाकावा अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप राजकोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. संदीप, उद्या भव्य दिव्य असा मोर्चा बेळगावमध्ये काढला जाणार आहे, काय याबद्दलची माहिती? राज्य संस्थांच्या समोर अख्ख्या देशात दौलानं तिरंगा फडकत असतो अजिंक्य, हे आपल्याला माहिती आहे. मात्र बेळगाव महापालिकेसमोर तिरंगा फडकत असताना देखील अगदी गेटला लागून कन्नड रक्षण वेदिका संघटना जी आहे त्या संघटनेनं लाल पिवळा ध्वज उभा केलेला आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषिकांची अस्मिता होऊन भगव्या झेंड्याला ओळखलं जातं, तसंच कन्नड संघटनांचा संघटनेचं प्रतीक म्हणून त्या झेंड्याला ओळखलं जातं आणि हा झेंडा काढावा अशी मागणी गेल्या 20 ते 25 दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक करतायत. तरी देखील बेळगाव जिल्हा प्रशासन असेल, पोलीस असतील, हे मुख गिळून गप्प आहेत. कुठलीही कारवाई केली जात नाही, झेंडा देखील काढला जात नाही. त्यामुळे उद्या महामोर्चाचं आयोजन केलं आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीमा लढ्यात वारंवार शिवसेना ही अग्रभागी असते आणि कोल्हापूरमधली शिवसेना देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. कोल्हापूरचे दोन जिल्हा प्रमुख आहेत विजय देवणे आणि संजय पवार, हे दोघेही शिवसैनिकांसह शेनोळी नावाचं जे गाव आहे चंदगड तालुक्यातलं, तिथून काही अंतरावरच बॉर्डर सुरू होते म्हणजे कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते. शेनोळी गावातून शिवसैनिक हे जे सगळे ते बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. मात्र आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार पोलीस कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसैनिकांना बेळगावमध्ये घुसू देणार नाहीत, कारण यापूर्वी देखील आपल्याला माहित आहे महाराष्ट्रातून जे राजकीय नेते कार्यकर्ते बेळगावमध्ये येत असतात त्यांना अटकाव केला जातो. 17 जानेवारी दिवशी हुतात्मा दिना दिवशी त्यांना देखील येऊ दिलं नव्हतं, त्यामुळे उद्याचा मोर्चा नेमका कसा असतो हे काही तासानंतर आपल्याला समजू शकणार आहे असं म्हणता येईल. अजिंक्य, बिलकुल बिलकुल, संदीप धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मराठी भाषिक हा मोठा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. शिवसैनिक देखील कोल्हापुरातले काही या बेळगावातल्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून जाणार आहेत, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी मिळणार नसल्याची माहिती मिळते आहे. पुढची बातमी सांगलीतली आहे. सांगलीतल्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या मळणगाव इथल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 40 ते 50 कोंबड्या अज्ञात आजारानं मृत्युमुखी पडल्याचं समोर आलेलं आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, त्याबाबतचा अहवाल
येत्या 4 दिवसात येणार आहे. त्यानंतर या कोंबड्या नेमक्या कोणत्या कारणामुळे मेल्या हे समजेल असं पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आलंय. जंगलकीतील बर्ड फ्लूच्या घटनेनंतर इथं देखील तीच शक्यता सध्या व्यक्त होती आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून बर्ड फ्लूच्या धास्तीनं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मळणगावमध्ये पोल्ट्रीचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसाय करत असताना काल तापमानातील चढ उतार झाल्यामुळे साधारणपणे 22 पक्षी मृत पावले होते आणि मी स्वतः आजारी असल्यामुळे मुलांनी ते सार्वजनिक रस्त्याकडेला टाकले होते. त्याची मी परत विल्हेवाट लावलेली आहे शास्त्रोक्त पद्धतीने, डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीनं. आणि स्वतः तालुका पशुवैद्यकीय अधिकारी स्वतः येऊन भेट देऊन गेले. एकीकडे बर्ड फ्लूच्या भीतीनं लोक चिकन खाणं बंद करतायत, कमी करताना दिसतायत आणि यामुळेच जनजागृती व्हावी यासाठी अकोल्यामध्ये चिकन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चिकनबाबत जनजागृती करणं हा यामागचा उद्देश आहे आणि म्हणूनच अकोल्यामध्ये या चिकन फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते आहे. बर्ड फ्लूच्या भीतीनं लोक अंडी आणि चिकन खात नाही आहेत आणि यामुळं जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांवरचं हे संकट दूर व्हावं म्हणून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पोल्ट्री उद्योगावरती विपरीत परिणाम झालेला आहे आणि लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे, चिकन खावं का, अंडे खावं का. आणि या शंका निरसन करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी चिकन फेस्टिवलचं आयोजन केलेलं होतं. या चिकन फेस्टिवलच्या माध्यमातनं कृतिशीलतेनं या अकोल्यातील सर्व मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत कृती कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये अंडी आणि चिकन याचं प्राशन करण्यात आलं, सेवन करण्यात आलं आणि ज्यातनं मला वाटतं की सर्व लोकांपर्यंत हा संदेश जाईल की चिकन अंडी हे खाण्यासाठी या बर्ड फ्लूच्या साथीच्या काळातही उकडून अंडी खाल्ली आणि मांस शिजून खाल्लं तर अगदी सेफ आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. भंडारा जळीत प्रकरणाचा जो अहवाल आहे तो मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांना देखील हा अहवाल देण्यात आलेला आहे. या अहवालात दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर ठपका ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. विभागीय आयुक्तांच्या संमतीनं हा रिपोर्ट दिल्याची माहिती मिळते. भंडाऱ्यातल्या या अग्निकांडामध्ये 10 बालकांचा मृत्यू झालेला होता. पुढची बातमी बघूया. बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर तालुक्यातल्या अनेक ठिकाणी टोमॅटोचं उत्पादन शेतकरी घेत असतात. मात्र उत्पादन जरी मोठ्या प्रमाणात झालेलं असलं तरी देखील आवक जास्त नाही आणि मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे 1 रुपया किलो दरानं टोमॅटो विकावा लागत असल्यामुळं शेतकरी चांगलेच हवालदिल झालेत. अचानकपणे भाव कमी झाल्यामुळं टोमॅटोनं लाल भडक झालेलं शिवार आता यातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा नफा मिळताना दिसत नाही आहे. मिळकतच नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत. अवघा 1 रुपया प्रति किलो इतका अत्यल्प दर टोमॅटोला सध्या मिळताना दिसतोय. टोमॅटोची शेती केली आणि आम्हाला 1 ते 1.5 रुपया रेट सध्या मार्केटमध्ये आहे तर आम्हाला ही काढायला सुद्धा परवडत नाही. म्हणून आमचे गावातले माणसं बोलून मी टोमॅटो वाटप केलं पिशवीवरून, की पिशवीसुद्धा शेतकऱ्यांना अगर गावातल्या लोकांना आणायला नाही लावली. मीच 5 डझन पिशवी आणून मी स्वतः वाटप केलं इथं उभा राहून. नाशिकमध्ये सुद्धा टोमॅटोचे दर अचानकपणे घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. कांदे आणि कोबी पाठोपाठ मनमाड आणि येवल्यासह नाशिकच्या इतर ग्रामीण भागात देखील टोमॅटोला प्रति किलो 2 ते 3 रुपये इतकाच अत्यल्प दर मिळतोय. पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्या कारणामुळं शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो अक्षरशः फेकून दिलेत. सध्या सगळ्याच भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात गडगडलेत. टोमॅटोचे दर मात्र
थोडेसे जास्तच गडगडल्याचं बघायला मिळत आहे. बीडमध्ये आपण बघितलं की केवळ 1 रुपया प्रति किलो इतका अत्यल्प दर मिळताना दिसला, तर दुसरीकडे नाशिकमध्ये टोमॅटोच्या दराला मोठी घसरण झालेली आहे. 2 ते 3 रुपये किलो इतका अत्यल्प दर मिळतोय. पुढची बातमी राजस्थानमधली. राजस्थानमधल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातल्या वाघांच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. थराराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसतंय. वाघांच्या या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. राजस्थानमधल्या रणथंबोर इथली ही दृश्य आहेत. आज आपण हार्पिक आणि न्यूज 18 ची फ्लॅगशिप मोहीम मिशन पाणीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. 26 जानेवारीला होणाऱ्या वॉटरथॉनसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून सहकार्य मिळत आहे. पाहूयात याचीच ही एक झलक. स्वच्छता और पाणी. Pledge to use water mindfully every time, every day, and encourage others to do the same. We are made of water. Water is life itself. Water is health, water is hygiene, water is safety, and water is future. I also pledge to support water conservation efforts and water equality and work towards a day no one has to struggle for water. Humko bachani hai ye zindagani. Bulletin madhe vel jhali ek break chi lagech par detoy. Baghat raha News 18 lok. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुलावर कुणीतरी करणी केली असून ती उतरवण्यासाठी तब्बल 6 लाख रुपयांचं कबूतर विकत घ्यायला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सर्वांचंच योगदान फार महत्वाचं बनलंय आणि या माध्यमातून या व्हायरसला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असेल. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही, याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.